सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 33,36,000 मतदार आहेत आणि या संदर्भाची महत्वपूर्ण मतदार प्रारूप यादी सुद्धा तयार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात आता 36,33,072 मतदार असून यामध्ये 18,89,234 पुरुष तर 17,43,579 महिला मतदार आहेत. 259 इतके तृतीय पंथी मतदार यादीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत जागाऊ मतदार नोंदणीकरिता येणार आहे. तसेच 2024 एप्रिल जुलै ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या तरुण तरुणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. मात्र अर्जावरील प्रक्रिया सदर तिमाहीत पूर्ण करण्यात येणार आहे. 2024 होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही संधी असल्यानं पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे.